बोगस पीक पाहणी लावून प्रशासनाची फसवणूक, मान तालुक्यातील कळसकरवाडी गाडेवाडी येथील प्रकार, कळसकरवाडीच्या पवार कुटुंबियांचा तहसीलदारांना अर्ज, सविस्तर बातमी पाहू. मान तालुक्यातील गाडेवाडी येथील गट नंबर 249 मध्ये बोगस पीक पाहणी लावून प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप कळसकरवाडी पवार कुटुंबियांनी केलाय. याबाबतचा तक्रार अर्जही पवार कुटुंबियांनी मानच्या तहसीलदारांना दिलाय. त्यांनी दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की गाडेवाडी तालुका मान येथील जमिनीचा गट नंबर 249 मधील हिरालाल शंकर पवार यांनी या गटात ती विहीर नोंद करून पाणी पाळीचा दस्त पंकज गजानन शेंडगे, विशाल सीताराम जाधव, पांडुरंग शंकर पवार, रोहित शंकर पवार, जीवन गजानन शेंडगे यांच्या नावे केलंय. या एकंदरीत प्रकाराबाबत दहिवडीच्या न्यायालयात केस चालू आहे. या केसमध्ये कोर्टाची स्टे ऑर्डर असून कोर्टाने याबाबत अद्याप निकाल दिलेला नाही. तरी सुद्धा गट नंबर 249 मध्ये बोगस पीक पाहणी लावून हिरालाल शंकर पवार यांनी हर्षदा विशाल जाधव, संचिता पांडुरंग पवार, पायल रामदास सावंत यांच्या नावे खरेदीचा दस्त केलाय. सदर गट हा आम्हा सर्व भागात सामाहिक असून आज अखेर त्यांचे वाटप झालेलं नाही. त्या क्षेत्राचं वाटप झालेलं नसताना पडीक जमिनीत बागायत क्षेत्र दाखवून दस्त करून घेतलाय. याबाबत खात्री करण्याची विनंतीही पवार कुटुंबियांनी तहसीलदारांना दिलेल्या अर्जात केली आहे. याबाबत हिरालाल पवार, हर्षदा जाधव, संचिता पवार, पायल सावंत तसेच गाव कामगार तलाठी यांनी बोगस पीक पाहणी लावलेली नोंद रद्द करावी. तसेच बोगस पीक पाहणी करून प्रशासनाची फसवणूक केल्याने संबंधितांवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात यावा. प्रशासनाने आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत न्याय द्यावा. आपण आम्हाला न्याय दिला नाही तर आमच्या जीवितांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असंही अर्जात म्हटलंय. प्रशांत विश्वासराव पवार राहणार कळसकरवाडी. आमची गाडेवाडी या क्षेत्रामध्ये 249 नंबर गट नंबर येते. एक हेक्टर जमीन आहे जिचं कुठल्याही प्रकारचं वाटप झालं नाही किंवा वाटपत्र झालेलं नाही. पण आमच्यातील एक चुलते हिरालाल शंकर पवार यांनी संगनमताने ती जमीन 17 गुंठे जमीन त्यांच्याशी परस्पर आमच्या गावातल्या 3 व्यक्तींना विकली. हर्षदा विशाल जाधव, संचिता पांडुरंग पवार व पायल रामदास सावंत. यामध्ये हर्षदा विशाल जाधव या गावच्या पोलीस पाटील आहेत तर संचिता पांडुरंग पवार या गावच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. याच्यामध्ये वाटपत्र झालं नसताना हे जमीन विकली ते तर आहेच, पण त्या जमिनीमध्ये आमची कुठल्या प्रकारची वहावाट नाही. ते जिरायत क्षेत्र आहे आणि त्यांनी तुकडेबंदी कायदा बायपास करण्याची किंवा तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून ही 17 गुंठे जमीन बागायत दाखवली. याकरता त्यांनी बोगस पीक पाहणी लावली. याच्यामध्ये आमची कुठलंही बागायत नाही, तिथं आता कुठली वहावाट नाही. आता तिथं आणि आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी तिथं येऊन रितसर त्या जागेचा पंचनामा करावा व अहवाल झालेला प्रकार त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करावी. आणि याच्यामध्ये असे चान्सेस आहेत की बातमी पब्लिश झाल्यानंतर ते लोक असं पण प्रकार करतील की आता आम्ही बातमी टाकली म्हटल्यानंतर जी वहावाट नसेल जमीन वहावाटीखाली आणण्याचा प्रयत्न करतील व त्यांनी जो केलेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न करतील व ते क्षेत्र बागायत दाखवण्याचा प्रयत्न करतील. तर हे सगळं आमचं म्हणणं ऐकून प्रशासनानं किंवा तहसीलदार साहेबांनी आमचं म्हणणं लवकरात लवकर ऐकून घ्यावं व त्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. या लोकांवरती रितसर गुन्ह्याची नोंद करावी. मी शोभा विश्वास पवार राहणार कळसकरवाडी. आमचे गाडेवाडी गटात 249 गट नंबर असून त्यात त्यांनी विक्री करणाऱ्या स्वतःच्या चित्रशीमा टाकून विक्री केली आहे. ती विक्री न होता तर तिथं काही त्यांनी दादागिरी आमच्यावर करू नये ही आमची त्यांना विनंती आहे. क्षेत्र आम्ही घेतल्यापासून आम्ही तिथे जनावर चारतो, तिथं कुठलेही बाग आहेत नाही. सगळे जिरा क्षेत्र असल्याने आम्ही ते पाण्यातले वहिवटत नाही आणि वरचं बरोबर वहिवटत नाही, पण त्यांनी वहिवट दाखवली आहे तिथं. आपला आवाज न्यूज नेटवर्क, एकनाथ वाघमोडे, दहिवडी.